नेक्स्ट आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. आता 19 आणि 20व्या शतकाची गोष्ट आहे समजा. ओके, आता जी इंग्रजी शिक्षण पद्धती आहे हे शिकलेले भारतीय इतिहासकार आता तयार झाले आणि यांनी जेव्हा लेखन करू लागले तर हे लेखन करत असताना त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी जो भारताचा प्राचीन इतिहास आहे त्या इतिहासाचं वैभव आणि त्या संदर्भात असणारं त्यांचं अभिमान आणि भारतीयांची जी आत्मजाणीव जागृत करण्याकडे की बाबा आपला एक सुवर्ण इतिहास होता, आपली एक संस्कृती होती, है ना, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या लेखनातून स्पष्टपणे लिहिल्यात असा कल त्यांचा असतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. मग आता इतिहासकोर कोण आहेत? भारतीय. लिहायले कोणाबद्दल? स्वतःच्या देशाबद्दल. मग स्वतःच्या देशाचं वर्णन, संस्कृती याबद्दल लेखन करत असेल इतिहासकार, तर ते इतिहास लेखनाचा कोणता प्रकार आहे? राष्ट्रवादी इतिहास लेखन. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. आणि त्यातही महाराष्ट्रातलं जे राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे तर याची प्रेरणा जर कोणापासून मिळाली असेल तर ते इतिहासकार आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. आणि आपण पाहिलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जो इतिहास लिहिला होता त्यामध्ये पूर्वग्रह दूषित म्हणजे त्यांनी वस्तुनिष्ठ असं मूल्यमापन केलं होतं का? नाही, म्हणजे इंग्रजांच्या दृष्टीने लेखन केलं होतं, है ना, म्हणजे त्यांचं समर्थन करणारं त्यांचं असं लेखन होतं. परंतु हे जे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत तर यांनी हा पूर्वग्रह दूषित जे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिला इतिहास होता त्याला पूर्णपणे काय केला? त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याच देशाचा इतिहास आणि लिहिणारे सुद्धा आपलेच, तर अशा पद्धतीचं राष्ट्रवादी लेखन करणारे इतिहासकार यांनी भारताच्या इतिहासातील जो सुवर्णकाळ आहे तो शोधण्याचा प्रयत्न आपल्या लेखनातून केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. आता हे करत असताना जे ऐतिहासिक वास्तव आहे, वास्तव म्हणजे काय? ज्याला आपण रिअलिटी म्हणू, बरोबर आहे का? तर याची चिकित्सापूर्वक छाननी त्यांनी केली नाही असा आक्षेप भारतीय इतिहासकारावर घेतला जातो की त्यांनी असं म्हणजे एक प्रकारे पूर्ण 100% वास्तव न लिहिता चिकित्सापूर्ण अभ्यास न करता एक झुकतं माप दिला आपल्या संस्कृतीला असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. समजा महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवान लाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. ओके, आता हे सर्व राष्ट्रवादी लेखकांची लिस्ट माहीत आहे का तुम्हाला? द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. आता मराठी सत्तेच्या उदयाची जी पार्श्वभूमी आहे तर याचा इतिहास विस्ताराने मांडणारे जे लेखक आहेत तर ते आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि ज्या ग्रंथामध्ये त्यांनी मराठा सत्ताच्या विषयी जी पार्श्वभूमी मांडली विस्तारानं त्या ग्रंथाचं नाव आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वनवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती ही त्यांनी प्रतिपादली. आता मराठी सत्तेचा जो उदय झाला तर हे अचानक पेटलेला वनवा नाही, म्हणजे हे काही रात्रीत घडलं आहे का? नाही. तर सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्वच क्षेत्रामध्ये बराच काळ काही बदल झाला आणि त्या बदलातून मराठी सत्तेचं काय झालेलं आहे? उदय झालेला आहे. म्हणजे की जसं आपण म्हणतो क्रांती आणि उत्क्रांती, उत्क्रांती म्हणजे सावकाश येणारा बदल, तशा पद्धतीनं हे क्रांतीसारखं आहे का? नाही, उत्क्रांतीसारखं आहे. की सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये बराच काळ महाराष्ट्रामध्ये काही बदल झाले आणि त्या बदलातून मराठी सत्तेचं काय झाला? उदय झाला.
इतिहास लेखन भाषाशास्त्र व्युत्पत्ती व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आता इतिहास लेखन असेल, भाषाशास्त्र, त्यानंतर उत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा वाक्यप्रचाराचा इतिहास असेल किंवा त्या संदर्भातला मागोवा, ओके, तर त्याला आपण उत्पत्ती म्हणतो. त्यानंतर व्याकरण असेल, तर असे अनेक विषय आहेत की ज्याच्यावर मूलभूत संशोधन करणारे आणि विशेषतः म्हणजे मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार आहेत आणि ते आहेत वी का राजवाडे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. आणि इतिहास आपला तर लिहिणारेसुद्धा कोण पाहिजे? आपणच पाहिजे. तर या गोष्टीचा पुरस्कार करणारेसुद्धा वी का राजवाडे आहेत. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. आणि पहा, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं टायटल दिलेलं, ओके, तर असं शीर्षक असणारे एकूण किती खंड? 22 खंड त्यांनी संपादित केले होते. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. आता प्रस्तावना कशाला म्हणायचं? प्रस्तावना म्हणजे कोणतंही पुस्तकाचं किंवा खंडाचं लेखन करताना सर्वात सुरुवातीला मागची पार्श्वभूमी किंवा काय या पुस्तकातून आपण वाचणार आहे, काय माहिती आपल्याला मिळणार आहे, या पुस्तकाचा मुख्य हेतू कशावर आहे, हे इतिहास लेखन. तर याची जी पूर्ण माहिती सुरुवातीला लिहिली असते त्याला तुम्ही प्रास्ताविक म्हणतो आपण, हे की नाही कधी कधी, तर ती प्रस्तावना. तर हे सुद्धा एक अत्यंत अभ्यासपूर्ण असं त्यांचं होतं. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. आता इतिहासाची एक छोटी व्याख्या त्यांनी केली आहे की जे भूतकालीन समाज आहे, भूतकालीन म्हणजे होऊन गेलेल्या काळातील तो समाज आहे, तर त्यांचा सर्वांगीण, सर्वांगीण म्हणजे सर्व अंगानं, बौद्धिक असेल, सामाजिक, भावनिक, है ना, मानसिक, तर या सर्वच अंगांना स्पर्श करणारं असं समग्र, समग्र म्हणजे पूर्ण स्वरूपाचं, म्हणजे जीवनाचे जेवढे अंग आहेत त्या सर्व अंगांचं दर्शन करणारं भूतकालातलं समाजाचं वर्णन किंवा दर्शन याला त्यांनी काय म्हणलं? इतिहास म्हणलं. केवळ राजकीय घडामोडी, स्वतंत्रासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्ध यांची यांच्याच हकीकती नव्हे असे त्यांचे मत होते. आता जनरली इतिहास म्हणजे काय करतो आपण? एखादी घटना, एखाद्याने एखाद्यावर युद्ध केलं, तो लढाई केव्हा झाली, तह केव्हा झाला, ठीक आहे, नाही कोण मारला गेला, युद्धात कोण जिंकला, असं आपण वर्णन करत असतो. कोणी कारस्थान, बारबाईचं कारस्थान माहीत असेल तुम्हाला इतिहासामध्ये झालेलं, किंवा तुम्हाला माहिती आहे की जुन्या काळामध्ये बरेचसे असे होते की भावानं भावाला, हे की नाही, असे होते ना की सत्तेसाठी बरेच वेळेस काय आलं, फॅमिली पॉलिटिक्स म्हणून आपण त्याला काट कारस्थान, हे की नाही. तर अशा पद्धतीनं फक्त राजकीय घडामोडी किंवा सत्तांतर, म्हणजे एक अगोदर इंग्रजांची सत्ता होती, नंतर फ्रेंच आले, असं याला आपण सत्तांतर म्हणू, किंवा कट कारस्थाने असतील, युद्ध असेल, तर यांचीच हकीकत म्हणजे फक्त इतिहास आहे का? नाही, तर सर्वांगीण समग्र असं जीवन दर्शन व्हायला पाहिजे असं इतिहासाची त्यांनी व्याख्या केली. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि अस्सल कागदपत्र म्हणजे विदाऊट प्रूफ इतिहास लिहिलं गेलंच नाही पाहिजे असा त्यांचा काय होता? आग्रह होता. अस्सलला आपण ओरिजिनल म्हणूया इंग्रजीमध्ये, प्युअर. माहीत आहे का तुम्हाला? इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वी का राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. आता रिसर्च हा एक विषय आहे का, नाही का नाही, जसं की आपण रिसर्च फक्त सायन्समध्येच आहे का, टेक्नॉलॉजीमध्येच आहे का? नाही, तर इतिहासामध्ये सुद्धा संशोधन असतं आणि हे संशोधन करण्यासाठी एक मंडळ स्थापन केलं गेलं. ते मंडळ आहे इतिहास संशोधक मंडळ. हे स्थापन करणारे होते वी का राजवाडे. त्यांनी स्थापन ज्या शहरामध्ये केलं ते शहर आहे पुणे. आणि ज्या दिवशी हे स्थापन केलं ते तो दिनांक आहे 7 जुलै 1910. त्यानंतर वी का राजवाडे यांचं एक अंतिम चित्रण या ठिकाणी दाखवलं आहे, ते वाचू आपण. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. आता मानवाचा जो इतिहास आहे, काल व स्थल, काल कशाला म्हणायचं? कालावधी, म्हणजे आपल्याला वाटतो ना आपण ही घटना या कालावधीमध्ये घडली, जसं शिवरायांचा इतिहास 1630-1650 हे वर्ष आपल्या वाटतात ना, की नाही, 1680 पर्यंत. तर असं काल आणि स्थल, स्थल म्हणजे ठिकाण, जसं की आता शिवरायांचा राज्याभिषेक असेल किंवा स्वराज्य असेल, हे कुठं आहे? महाराष्ट्र, है ना, त्यानंतर फार झालं तर कर्नाटकपर्यंत त्यांचं असं इतिहास आहे. तर काल आणि स्थल यांनी बद्ध झालेला आहे मानवी इतिहास. बद्ध म्हणजे बांधून ठेवला आहे, म्हणजे प्रत्येक इतिहास जो आहे त्याला एक विशिष्ट कालावधी आणि विशिष्ट स्थळात
पर्यंत तो काय असतो, मर्यादित असतो. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरून दाखवला पाहिजे. आता कोणत्याही प्रसंगाचं वर्णन द्यायचं म्हटलं तर त्या प्रसंगाचं अंतिम चित्रण, आता अंतिम चित्रणालाच म्हणतात परिष्कार. ओके, तर विशिष्ट कालावर आणि विशिष्ट स्थलावर पसरून दाखवला पाहिजे. म्हणजे जेव्हाही आपण प्रसंगाचं वर्णन करायलो तर त्याचं जेव्हा आपण अंतिम वर्णन करू अर्थातच काय करू, त्याचा परिष्कार करू त्या प्रसंगाचा, अशा वेळी दोन गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं, एक कालावधी आणि एक ठिकाण. कालावधीला संदर्भात म्हणू आपण विशिष्ट कालावर आणि ठिकाणाला म्हणून विशिष्ट स्थलावर. काल स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. आता प्रसंग किंवा ऐतिहासिक प्रसंग कशाला म्हणायचं, तर ऐतिहासिक प्रसंगाचे तीन महत्त्वाचे अंग त्रयी. त्रयी म्हणजे जसं तुम्हाला ट्रायड्स आहे, कोणाचे ट्रायड्स आहेत, तसं हे ट्रायड्स म्हणू आपण त्याला. तर काळ, स्थल आणि व्यक्ती या तिघांची एकत्रित सांगड घालून इतिहासाचा प्रसंग जो आहे तो प्रेझेंट केला जातो, असं वी का राजवाड्यांचं ओपिनियन होतं. नेक्स्ट आता स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलू. भारतीय आणि ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. आता राष्ट्रवादी इतिहास लेखनमध्ये आपण एक त्रुटी पाहिली होती, त्रुटी म्हणजे ऑब्जेक्शन, की यामध्ये आपण पाहिलं होतं की ऐतिहासिक वास्तूची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे काय केलं, दुर्लक्ष केलं जाईल असा काही जणांनी आक्षेप घेतलेला आहे. बरोबर, ठीक आहे, आक्षेप जरी घेतला असेल परंतु एक सर्वात महत्त्वाचा फायदा जर काय असेल राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा, तर जी स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा आहे, पहा आपला देश म्हणून आपल्याला जाणीव होणे ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे ना. आणि ही कशातून झाली, मग त्या काळी लिहिलेले गेलेले जे पुस्तक असेल, इतिहास असेल, हे की नाही. तर म्हणून भारतीयांनी ब्रिटिशविरुद्ध जो स्वातंत्र्य लढा दिला तर या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा जी आहे, तर ही प्रेरणा देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर अंग कोणतं फायदा झाला असेल तर तो कसा झाला, राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. आणि आपल्याला माहीत आहे की जरी आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला असेल परंतु सुरुवातीला जर पाहिलं आपण तर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं आपल्यावर, बरोबर आहे का. आणि 1857 नंतर ब्रिटिश राजवट पूर्णपणे आपल्या देशावर लागू झाली होती, अगोदर कंपनी सरकार होतं नंतर ब्रिटिश सरकार. तर या ब्रिटिश सरकारावर जे त्याच्याविरुद्ध 1857 उठाव झाला त्यांच्याविरुद्ध, हे की नाही, कंपनीविरुद्ध, तर त्या युद्धावर आधारित 1857 स्वातंत्र्य समर अर्थातच त्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. तर विनायक दामोदर सावरकर ज्यांना की स्वातंत्र्यवीर ही पदवी होती, हे की नाही, तर त्याने या पुस्तकाचं एक म्हणजे हे पुस्तक म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. आता राष्ट्रवादी आणि प्रादेशिक या दोन इतिहास लेखनामधला फरक समजून घेऊ आपण. पूर्ण देशाचा इतिहास असेल आपल्या तर त्याला आपण काय म्हणू, राष्ट्रवादी इतिहास लेखन. आणि विशिष्ट राज्यापुरता किंवा विशिष्ट प्रदेशापुरता जर असेल मर्यादित, जसं की आता हैदराबादचा स्वातंत्र्य लढा, मराठवाडा मुक्ती संग्राम लढा म्हणून, हा कोणता झाला, प्रादेशिक इतिहास झाला, लक्षात आलं का. आणि आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा हा काय झाला, राष्ट्रवादी इतिहास झाला, हे की नाही. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे काय झालं की प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही सुद्धा काय मिळाली, चालना मिळाली, म्हणजे प्रोत्साहन मिळालं. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. आणि त्यातही जो दक्षिण भारत आहे, साऊथ इंडिया ज्याला म्हणतो आपण, है ना, तर याचे जे भौगोलिक वैशिष्ट्य आहे, आपल्याला माहिती आहे की साऊथ इंडियामध्ये निसर्ग थोडा जास्त समृद्ध आहे, हे की नाही. त्यानंतर तिकडचे जसं की तुम्हालाही माहिती आहे की आज साऊथ इंडिया एक ट्रेंड आहे, बरोबर आहे का. तर तिथले भौगोलिक वैशिष्ट्य आणि तिकडचा जो इतिहास आहे तर त्याकडं जास्त लक्ष इतिहासकारांचं वेधलं गेलं, म्हणजे त्यांनी आवर्जून तिथल्या इतिहासाचं काय केलं आहे, लेखन केलेलं आहे.